नमस्कार, एक इम्पॉर्टंट अपडेट। कोर्ट लिपिक, कोर्ट क्लर्क याबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे। हे बघा, जस्ट नोटिफिकेशन आलेला आहे। सेंट्रल ऑनलाइन प्रोसेस डिस्ट्रिक्ट कोर्ट नोटिस। काइंड अटेंशन, कैंडिडेट्स हू आर एलिजिबल फॉर फर्दर टेस्ट, दैट इज मराठी टाइपिंग टेस्ट फॉर पोस्ट ऑफ जुनियर क्लर्क आर Hereby informed to take note of the following instructions। म्हणजे आता ज्या लोकांचं क्वालिफिकेशन झालेलं होतं किंवा ज्या लोकांचं लेखी पेपरमध्ये पास होते जिल्हा न्यायालय लिपिक या पदासाठी, कनिष्ठ लिपिक, त्यांची आता स्किल टेस्ट होणार आहे। पहिले होणार आहे मराठी टायपिंग टेस्ट। जे लोक मराठी पास होतील तेच लोक इंग्लिश स्किल टेस्टसाठी किंवा इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी बोलवण्यात येतील। सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर यामध्ये सॅटरडे संडे सोडून एक्सक्लुडिंग कोर्ट हॉलिडेज, 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला ज्या जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरला होता त्या जिल्हा न्यायालयामध्ये किंवा त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जायचं आहे आणि काही डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत। कुठले डॉक्युमेंट? तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म, ठीक आहे, तर ते ओरिजिनल काढायचं, कलर प्रिंटआउट, आणि त्याची एक झेरॉक्स काढायची, त्याच्यावर आपली साईन करायची, ठीक आहे, सेल्फ अटेस्टेड। त्यानंतर ॲडमिट कार्ड, कुठलं ॲडमिट कार्ड? ते हॉल तिकीट जे आपण पेपरसाठी वापरलं होतं, ठीक आहे, पेपर झालेले आहेत आपले फेब्रुवारी महिन्यात, तेव्हा आपण जेव्हा वापरलं होतं ते हॉल तिकीट। जर हॉल तिकीट नसेल ते ओरिजिनल, तर पुढे सांगतो मी काय करायचं। त्यानंतर एक ओळखपत्र, व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ, जे काय असेल ते, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन जे तुम्ही यूज केलं असेल, ते वोटर आय डी वगैरे, ते या सर्वांचं ओरिजिनल, यांचं नंतर एक झेरॉक्स, त्याच्यावर आपली साईन, हे आपल्याला 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर न्यायचं आहे जिल्हा न्यायालयामध्ये। त्यानंतर ते लोक त्याच्यावर सही शिक्का मारतील आणि पुढची एक लिस्ट जाहीर करतील की आता कोणाला मराठी टायपिंग टेस्टसाठी यायचं आहे। आता जे पास झालेले आहेत ते तर घेतलेले आहे त्यांनी, बट त्यामधले पण आता काही उमेदवार समजा गेले नाही व्हेरिफिकेशनला पुढच्या, ते लोक पुढच्या लिस्टमध्ये राहणार नाहीत। आता एक लिस्ट लागेल की प्रत्येक न्यायालयाचं वेगवेगळं राहील, म्हणजे जिल्हा न्यायालयाचं मागं पुढं राहू शकतो टाइम टेबल। बट आता या 16 ते 25 मध्ये टायपिंग टेस्ट नाही आहे, या 16 ते 25 मध्ये काय आहे, फक्त 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरमध्ये आपल्याला हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे। 25 ऑक्टोबरच्या पुढे 2-3 दिवसानंतर जे लोक प्रेझेंट राहिले डॉक्युमेंट घेऊन किंवा जे लोक व्हॅलिड ठरले त्या लोकांची परत लिस्ट लागेल आणि नंतर सिरियल नंबर वाईज तुम्हाला टायपिंग टेस्टसाठी बोलवण्यात येईल। ती अंदाजे तारीख राहू शकते 28 ऑक्टोबर पासून पुढे, जर दिवाळीचं असेल लवकर तर मग कदाचित 4-5 तारखेनंतर, म्हणजे 5-6 नोव्हेंबरनंतर पकडून चाला तुम्ही। तर मला असं वाटतं रफली 4-5 दिवस प्रत्येक जिल्ह्याची प्रोसेस चालेल आणि एका दिवशी 50-60 कॅन्डिडेट बोलवतील, तर असं 4 ते 5 दिवस चालेल ती प्रोसेस आणि 5 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या मध्यात हे सर्व खेळ होऊन जाईल मराठी टायपिंग। त्यानंतर काही दिवस गॅप राहील, लगेच रिझल्ट येईल 2-3 दिवसांनी मराठी टायपिंगचा, जी मुलं पास झाले त्यांना इंग्लिश टायपिंगला बोलवण्यात येईल। आता पुढे बघा, नोट, ज्या लोकांचं हॉल तिकीट हरवलेलं आहे किंवा ज्या लोकांचं ऍप्लिकेशन फॉर्म पण नाही आहे सेव्ह केलेला, ठीक आहे, त्या लोकांनी परत लिंक ओपन करायची आहे, या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि ते लिंक ओपन केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म आणि हॉल तिकीट दोन्ही गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत। एक कलर प्रिंटआउट डाउनलोड करून घ्यायची आणि दुसरी झेरॉक्स घेतली तरी चालेल त्याची, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट, आणि त्या दोन्ही याच्यावर साईन घेऊन आता जे काही हॉल तिकीट राहील त्याच्यावर आपला फोटो पण चिपवायचा आहे, ठीक आहे, कारण की आपल्या हॉल तिकीटवर फोटो होता। तुमचं ओरिजिनल हॉल तिकीट हरवलं असेल तर तुम्ही डाउनलोड करणार आहात आता लॉग इन करून, त्यानंतर त्याच्यावर परत फोटो चिपवायचा आहे, नंतर मग न्यायालयात घेऊन जिल्हा न्यायालयामध्ये ते सबमिट करून ते तिच्यावर व्हेरीफाय किंवा सही शिक्का मारतील आणि पुढे सांगतील काय करायचं। काही पण अडचण असेल तिथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करायचा, ठीक आहे, आणि पुढे सांगितलेलं आहे की मराठी टायपिंग टेस्टसाठी फॉन्ट हा राहणार आहे कृतीदेव 55 आणि इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी हा राहणार आहे, ठीक आहे, एरियल ऑर टाईम्स न्यू रोमन। त्यानंतर तुम्ही तुमचे जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर व्हिजिट करा आणि पुढचं डिस्ट्रिक्ट कोर्टवर व्हिजिट करा, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटला, आणि पुढचं जे अपडेट आहे ते चेक करत राहा। आता नेक्स्ट अपडेट 25 तारखेनंतरच येईल, 16 ते 25 प्रत्येकानं आपापल्या जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत। माझं सापडत नाही आहे ओरिजिनल तर काही घाबरायचं काम नाही, लिंकवर क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं, ठीक आहे। आता फक्त एक विनंती आहे की ज्या लोकांचं ऑलरेडी कुठे ना कुठे सिलेक्शन झालं असेल, कारण की आता ही प्रोसेस ऑलरेडी
लांबलेलीच आहे आणि ज्या लोकांचं कुठे ना कुठे सिलेक्शन झालं असेल त्यांनी प्लीज त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं नाही आहे, ठीक आहे. कारण की या लोकांनी जर या स्किल टेस्टला ॲब्सेंट राहिले तर जे होतकुरू आहेत किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांची स्किल टेस्ट होईल आणि त्यांना जॉब मिळेल. पण ऑलरेडी जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये लागलेले आहेत या मागच्या 5-6 महिन्यात WRDमध्ये असेल, कुठे अतर ठिकाणी लागले असतील, तर तुम्ही जाऊ नका, ठीक आहे, चालेल. तर काही अडचण असेल तर कमेंट करा आणि तुम्ही पण बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जाऊन हे नोटीस डाउनलोड करून घ्या. हे बघा बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट, त्यामध्ये आजच एक आलेला आहे 14 तारखेला नवीन नोटीस, ते तुम्हाला डाउनलोड करायची. आय होप सो सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. थँक्यू.